हॅलो फ्रेंड्स, रानी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. आतापर्यंत आपण ब्लाऊजचे व्हिडिओ बघितले, ड्रेसचे व्हिडिओ बघितले, घागऱ्यांचे व्हिडिओ, नववारी साडीचे आपण सगळेच व्हिडिओ बघितले रानी ट्युटोरियलमध्ये. आता आजचा जो स्पेशली व्हिडिओ आहे तो खास आपण सोप्यासाठी इथे कवर रेडी करणार आहोत. तर याच्यामध्ये काय विशेष आहे की आपण बेडशीट इथे घेतो आणि याला चौकोनी आपण कट करून घेतो. त्याला प्रॉपर शेपमध्ये आपण द्यायचं जेणेकरून हा फिटिंगमध्ये व्यवस्थित बसेल. तर याच्यासाठी जी आपण शिलाई करतो तर त्याच्यामध्ये महत्वाचं काय, तर यात बघा व्यवस्थित जो बॉक्सचा आकार असतो जिथे आपली फिटिंग बसते त्या पॉइंटला बघा. याची जी स्टिचिंग आहे जी रेडीमेड कुशनची असते याची आपण कशी करायची आहे या पॉइंटपासून बघा. आतल्या पॉइंटला हे आपलं रेडीमेड कवर आहे आणि यापासून आपण बेडशीटचं कवर इथे स्टिच करणार आहोत. तर त्यासाठी बघा या पॉइंटला या पद्धतीने आपल्याला नेमका हा शिलाई पॉइंटपासून कसा आकार द्यायचा आहे आणि कोण कसा रेडी करायचा आहे हे आपण स्टिचिंगमध्ये पाहणार आहोत. त्यानुसार कुशनचं माप घेऊन बेडशीटची आपण कटिंग कशी करणार आहोत हे आधी आपण पाहणार आहोत. तर याच्या आधी करायचं काय, हे जे रेडीमेड कुशन आहे तर याचं आपण चारही बाजूने आधी मेजरमेंट घेणार आहोत. त्यानुसार आपल्याला बेडशीटची घडी घालायची आणि यात किती एक्स्ट्रा घ्यायचं हे आपण पाहूया. तर बघ कुशन कवरची जी लांबी आधी आपण ही लांबीचं मेजरमेंट इथे घेऊया. पूर्ण लांबी किती याची वाली तर इथे बघा पूर्ण या पॉइंटला इथे 5 फूट आणि त्यानंतर बघा इथे किती एक्स्ट्रा आहे. तर या पॉइंटला आपण एक साधारण तुम्ही बघत असाल तर 1.5 इंच इथे एक्स्ट्रा आहे. तर हा जो पार्ट आहे तो आपण वरचा पार्ट घेतलाय, आतला जो शिलाईचा पार्ट आहे त्याची मेजरमेंट घेतलेला नाही. त्याच्यामुळे एक्स्ट्रा किती घ्यायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर हे बघा हे 5 फूट 5.5 इंच झाले. त्यानंतर आता याचा घेरा आपण बघायचा आहे. तर बघा जो कोन तयार केलाय त्या कोनच्या पुढे जाऊन जिथे आपली चैन लागली त्या पॉइंटला आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा तर या ज्या पॉइंटला चैन लागली त्याचा जो घेरा आहे तो पूर्ण इथे आहे 25 इंचचा. तर माप आपली इथे घेऊन झाली आहे. आता आपण बेडशीट काय करायची आहे, आता व्हिडिओमध्ये ही अखंड बेडशीट इथे दिसणार नाही त्याच्यामुळे मी अगदी कट करून घेतली आहे. आणि याचं बघा आता किती एक्स्ट्रा घ्यायचं आपण हे पाहणार आहोत इथे. तर या पॉइंटला इथे मी याची डबल घडी घातली आहे. या बाजूंपासून आपण याची लांबी टाकायची आहे. तर 5 फूट 5.5 इंच आपली इथे उंची आहे. तर यात बघा आपण एक्स्ट्रा किती घ्यायचंय. या पॉइंटला आपलं पूर्ण 5 फूट झालंय. त्यानंतर आता एक्स्ट्रा बघा तर इथे मी 9 इंच एक्स्ट्रा घेतलंय. 9 इंच एक्स्ट्रा घेतलंय. फायनल आपल्याला 5.5 आहे हा बाहेरचं मेजरमेंट घेतलं होतं. आतल्या जो पॉइंटला चारही बाजूला जी स्टिचिंग होणार आहे किंवा जो फोल्डिंगचा पार्ट येणार आहे यात आपण 9 इंच एक्स्ट्रा घेतलंय. तिथे 25.5 त्या पॉइंटला आपण इथे घेतलं होतं. तर या पॉइंटला मी फक्त 2 इंच एक्स्ट्रा घेतलंय म्हणजेच की 27.5 इंच आपण इथे घेरायचं एक्स्ट्रा घेतलंय. आता याची स्टिचिंग करण्यासाठी जो साईड कोन आहे तो कसा टाकायचा हे आपण मशीनवरती याचं स्टिच करून पाहूया. तर बघा आता आपल्याला डबल घडी घातली आहे. हा आपला उलटा पार्ट आहे आणि उलटा पार्ट पासून आता एका पॉइंटला आपल्याला जे आपण एक्स्ट्रा घेतलंय त्याचं बघा कॉटनचा कपडा आहे त्याच्यामुळे कट टू कट न घेता आपण साधारण 1 इंच आत इथे शिलाई घ्यायची आहे. या पॉइंटला परत आपल्याला सरळ जो आपला बंद वाला ओपन वाला जो पार्ट आहे या पॉइंट पासून आपल्याला परत त्याला शिलाई लावून घ्यायची. साधारण जसं की मी तुम्हाला म्हटलं या पॉइंटला सुद्धा आपल्याला 1 इंच कॉटनचा कपडा आहे 1 इंच आपण त्याला शिलाई लावायची. Yeah.
या पॉइंटला बघा आपण इथे जी इथे ओपन साइड ठेवली कारण आपल्याला पट्टी जी पट्टी दुमडायची आपल्याला ओपन साइडला आणि तिथे आपल्याला नॉड लावायचे मॅच करण्यासाठी. पण त्याआधी जसं की मी तुम्हाला म्हटलं आपल्याला बॉक्स शेप हवाय जे की आपला व्हिडिओचा महत्त्वाचा पॉइंट आहे या पॉइंटला. आता याचा जो शेप आहे आपल्याला बॉक्स शेप मध्ये हवा ते याला आपल्याला करायचं काय साधारण बघा या पॉइंटला आपल्याला याला दोघं साइडने ओपन करायचंय आणि या पॉइंटला एक इंचाचं माप घ्यायचंय. एक इंचाचं माप घेतल्यानंतर या साइडला बघा ओपन साइडला याला या पद्धतीने सरळ ठेवायचंय. शिलाईवाला पार्ट जो आहे जो आपण स्टिच केलाय त्याला या पद्धतीने ओपन करायचंय आणि या पॉइंटला बघा एक इंचावरती आपण याला सरळ शिलाई लावायची. तर बघा आता या पॉइंटला जेव्हा आपण या पद्धतीने स्टिच केलं तर याचा आपण बाहेरून आकार बघूया. तर हा आपला आतला पॉइंट आहे. आता बाहेरच्या पॉइंटला बघा जसं की जसं मी तुम्हाला सांगितलं आपण इथे बॉक्स शेप हवाय तर या पॉइंटला बघा जिथे आपण क्वेश्चन आतल्या साईडला इथे फोल्ड करतो तेव्हा इथे या पद्धतीने एक चौकोन इथे असा रेडी होतो प्लस याच्यामध्ये जेणेकरून जी आपल्या फिटिंग जी आहे ती फिटिंग इथे प्रॉपर इथे बॉक्स शेप मध्ये येते. जसं आपण या आकार दिलं या पॉइंटला दुसऱ्या पॉइंटला पण सेम आकार देऊन घेऊया. आता बघा दुसऱ्या पॉइंटला या पद्धतीने जिथे आपण शिलाई लावली तो पार्ट या पद्धतीने दोघं साईड मोकळ्या करायच्या आणि एक ट्रायंगल शेपमध्ये आकार इथे रेडी होतो. तर या आकाराला आपल्याला करायचं काय एक इंच आत जायचंय आणि एक इंच आत गेल्यानंतर आपल्याला या पॉइंटला इथे शिलाई लावून घ्यायची या पद्धतीने. बस कोण्यावाला पॉइंटला आपल्याला चारही कोण्यावाला पॉइंटला हे काम करायचं जेणेकरून आपली सोप्याची फिटिंग जी तिथे क्वेश्चनची अगदी व्यवस्थित येईल. आता बघा वरची जी आपण ओपन साईड ठेवली आहे हिला आपल्याला आधी करायचं काय वरच्या पॉइंटला हिला दुमडून घ्यायची आहे. जेवढं आपण एक्स्ट्रा घेतलं होतं तेवढं कमी कापड इथे व्यवस्थित आपला नाहीतर कवर जे येते लहान होईल त्याच्यामुळे एक्स्ट्रा कापड घ्यायचं नाही. आता बघा ही जी आपली फोल्ड केलेला पार्ट आहे त्यानंतर आता साईड पॉइंट पासून आपण ओपन ठेवलं होतं तर हा पॉइंट आपण इथे मॅच करून घेऊया. तर बघा आता आपण क्वेश्चन इथे रेडी झालंय. फक्त आपल्याला करायचं काय दोघंही पॉइंटला आपल्याला इथे हा जो आपला जिथून आपण ओपन साईड ठेवली आहे या पॉइंटला आपल्याला याचा सेंट्रल पॉइंट काढायचा आहे आणि आपण चारही बाजूने इथे नॉड लावून घ्यायची दोन या पॉइंटला आणि दोन या पॉइंटला. आता बघा या पॉइंटला आपण जिथे रेडीमेड ज्याचं आपण माप घेतलं होतं मी त्याला ठेवलंय आणि जे आपण आता स्टिच केलं ते आपण कवर ठेवलंय. आता या कवरमध्ये आणि जे आपण स्टिच केलंय त्या कवरमधला मी फरक तुम्हाला इथे सांगेन. बघा हा जो आपला पडद्याचा कापड आहे हा थोडा इथे ट्रिचेबल आहे त्याच्यामुळे याच्यापेक्षा आपण याची जी उंची आहे या पॉइंटला बघा तुम्ही साधारण एक इंच मी इथे एक्स्ट्रा ठेवलंय का ते घालायला आपल्याला सोपं व्हायला हवं आणि थोडं याच्यामध्ये ते आपल्याला लूज व्हायला हवं. आता हा जो पोर्शनवाला पार्ट आहे याला आपण साईडला घेऊया.
आणि आता यात बघा हा आपण स्टिच केलेला कुशनचं या पद्धतीने जो आपला सोप्याचं कवर आहे ते आपण या पद्धतीने रेडी करून घेतलंय. याच्यात फक्त आपण करायचं काय, हा जो आपला जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं या पॉइंटला फक्त आपल्याला इथे चार नॉड लावून घ्यायचे जेणेकरून हे फिटिंग जी याची व्यवस्थित आणि प्रॉपर येईल. बाकी जे मेन जे आजचे व्हिडिओ शिकण्यासारखं होतं तो म्हणजे हा आपला साईड पॉइंटचा कोण जेणेकरून फिटिंग जी येते आपली इथे व्यवस्थित येईल. आजच्या व्हिडिओत काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा आणि याच पद्धतीने नवीन नवीन शिकण्यासाठी सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करा जेणेकरून अजून काय शिकायचं तुम्हाला हे मला समजेल आणि त्यावर मी तुमच्यासाठी इथे नवीन व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.